गेल्या काही दिवसांपासून भोंग्याचं आणि हनुमान चालिसाचं सा राजकारण सुरू आहे काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोलापूर जिल्ह्यात हनुमान चालिसा वाजवण्यासाठी भोंगे पाठवून दिले होते त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज आगळावेगळाच आंदोलन केलं आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरातील प्रत्येक महत्वाच्या चौकात व राष्ट्रगीत चालवून भाजपचा वेगळ्याच पद्धतीने निषेध केला आहे आणि लवकरच सोलापूरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोहित कंबोज यांची भेट घेऊन त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देणार आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सागर शितोळे यांनी काय म्हटलं आहे पाहुयात आज या ठिकाणी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काही नालायक मंडळी या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेला अस्थिर करू पाहण्याचा प्रयत्न देवाधर्माच्या नावाखाली करत आहेत तरी परवा मोहित कंबोज नावाचा नालायक जो परप्रांतीय या महाराष्ट्रामध्ये येऊन चुकीच्या पद्धतीने सगळीकडे भोंगे पाठवून देवाधर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रगीत घेऊन आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि मोहित कांबोजा यांचं मी अभिनंदना स्वागत केलं असतं जर या बेरोजगारीने हरपळत असलेल्या सोलापूरला त्यांनी जर एखादी चांगली कंपनी पाठवून जर इथल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिलं असतं तर नक्कीच त्यांचं काम स्वागतार्थ असलं असतं आणि हा देश हनुमान चालीसेवर चालत नसून हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींनी आम्हाला आक्रमकतेसोबत गनिमिकावासुद्धा शिकवलेला आहे मोहित कंबोजला मी आणि आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांतजी सावळे मुंबई येथे जाऊन गनिमिकावा पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन त्यांना संविधानाची प्रत या ठिकाणी भेट देणार आहोत